माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस। अविस्मरणीय यासाठी कारण या दिवशी मी माझ्या आयुष्यातील 100 किल्ला सर करणार आहे आणि ते सुद्धा 6 असताना। गेल्या 3.5 वर्षाआधी मी मनाचे एक स्वप्न बाळगले होते, महाराष्ट्रातील 100 पाहायचे, ते अनुभवायचे आणि जगायचे सुद्धा। छत्रपती संभाजी महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव। हा प्रवास सोपा नव्हता, पण तो सोपा कसा झाला माहितीये का तुम्हाला? 100 सर करत असताना मला प्रत्येक गडावर कोणत्या ना कोणत्या रूपाने शिवरायांचे दर्शन घडत गेले आणि मग काय, एक एक दुर्ग सर करण्याची मला ऊर्जा मिळत गेली, शक्ती मिळाली आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात अवघ्या 6 मुलीच्या हातून महाराजांच्या आशीर्वादाने ही किमया साध्य झाली। 100 आठवणी घेऊन आज मी हा प्रवास करत आहे। हा प्रवास करताना अनंत अडचणी आल्या, अनंत संकटे आली, कधी निसर्गाची तर कधी आर्थिक, पण माझ्या पाठी माझ्या आई वडिलांची खंबीर साथ असल्यामुळेच मी हे सर्व साध्य केले। आज मी सर्वात कमी वयात सर्वाधिक गड किल्ले सर करणारी पहिली मुलगी ठरणार आहे, म्हणूनच मी 100 दुर्ग थोडा खासच निवडला। जीवधन, माझ्या शिवरायांच्या जन्मभूमीतला एक बलाढ्य किल्ला। शिवरायांच्या 100 मला 100 शिकवल्या। राजगडाने मला विशालता शिकवली तर रायगड किल्ल्याने मला खूप माया दिली। सिंहगडावरती तानाजींच्या आठवणीने माझ्या डोळ्यात अश्रू आले। जंजिराने मला कोंडाजी बाबांचा पराक्रम दाखवला तर पद्मदुर्गाने छत्रपती शिव शंभू राजांची दूरदृष्टी दाखवली। तैलबैला सर करताना मला फुटलेला घाम मला आजही आठवतो, तर हरिहरच्या सुंदर पायांनी मला भुरळ घातली होती। शिवनेरी गडावरील शिवजन्मस्थानाची माती मी जेव्हा कपाळाला लावली होती तेव्हा मला साक्षात शिवरायांचा भाग झाला होता। ऊन वारा पाऊस यांच्याशी सामना करत आई बाबांचा हात धरून केलेला सह्याद्रीचा प्रवास मी कधीच विसरू शकत नाही। या महाराष्ट्राच्या मातीने मला दिलेले प्रेम, मला दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी शतक गड किल्ल्यांची ही मोहीम यशस्वी करू शकले। हे दुर्ग आपल्या मनाने उभे आहेत,
परंतु हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही तर त्यांच्या घामामुळे आणि रक्तामुळेच मिळाले आहे. त्या प्रत्येक कण त्यांच्या पावन रक्ताने भिजला आहे. म्हणूनच मी या मोहिमेत प्रत्येक गणाच्या पायथ्याच्या पवित्र माती गोळा केली आहे. आजच्या पवित्र मातीचे पूजन करण्याचे भाग्य मला मिळणार आहे. हीच पवित्र माती कायम स्वरूपी माझ्या जवळ राहून मला पुढे जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणार आहे. जय शिवराय. जगदंबा.